साताऱ्यातील एका 80 वर्षाच्या रुग्णाच्या पोटात चक्क 12 जिवंत गोगलगाई आढळल्यात. त्या रुग्णावर साताऱ्यातील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. करंडी येथील 80 वर्षाच्या रुग्णाला जुलाब झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे त्यांना उपचारासाठी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाही जुलाब होतच होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णाच्या पोटात चक्क गोगलगाई आढळून आल्यात. दरम्यान वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीनं ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. संबंधित रुग्णावर उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारत असल्याचं हॉस्पिटल व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत महाजनी. 28 सप्टेंबरला पूरग्रस्त भागामधनं एक 80 वर्षाचे वृद्ध जुलाबासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्या पेशंटला आम्हाला जुलाबामध्ये 8 ते 10 जिवंत गोगलगाई सापडल्या. विशेष करून माहिती देण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, कारण अशा पद्धतीचा कोणताही आजार ज्याच्यामध्ये पोटात गोगलगाई वाढतात किंवा जिवंत राहू शकतात त्याच्याबद्दल कुठेही मेडिकल रेकॉर्डमध्ये ही माहिती अवेलेबल नाही आहे. या संदर्भात ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांशी सुद्धा जेव्हा मी चर्चा केली त्यावेळेस असं कोणत्याही पद्धतीचा आजार अस्तित्वात नसल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे आणि सदर माहिती आम्ही नातेवाईकांशी सुद्धा चर्चा केली त्याच्याबद्दल, तर त्यांच्या विलिंगनेसनुसार आम्ही हा पेशंट इथे मॅनेज करायला सुरुवात केली. पूरग्रस्त भागामधनं आल्यामुळे आम्हाला अंदाज नव्हता की या पेशंटमध्ये अजून काय काय असू शकेल, कारण कॉलरा, लेप्टोस्पायरोसिस अशा पद्धतीचे आजार अशा वेळेस बऱ्याच प्रमाणात पसरतात. परंतु एक जनरल डायरियाची मॅनेजमेंट करायला आम्ही सुरुवात केली. जवळजवळ 5-6 दिवसापर्यंत गोगलगाई बाहेर येतच होत्या संडास वाटे. सोनोग्राफीमध्येही बऱ्याच प्रमाणात त्या बघायला मिळाल्या. 1-3 ते 4 दिवसांनी पेशंटला रिनल फेल्युअर डेव्हलप झालं आणि पेशंटला डायलिसिसवरती घ्यावं लागलं. फुफ्फुसाच्या बाजूला पाणी, पोटाच्या बाजूला पाणी अशा पद्धतीने दिसून आलं. लाल रंगाची लघवी होत होती. ह्याच्यावरनं एक साधारणपणे त्याच्यातल्या विषारी घटकांमुळे हा प्रॉब्लेम झाला असावा गोगलगाईच्या असं एक अनुमान आम्ही लावलं आणि त्या पद्धतीनं पेशंट आम्ही ट्रीट करतोय. त्याच्यामध्ये मुख्यतः नातेवाईकांची बरीच साथ मिळाल्यामुळे आम्हाला पेशंट मॅनेज करायला किंवा कारण त्यांच्याशी आम्ही ह्या संदर्भातली माहिती डिस्कस केली होती की लिमिटेशन्स आहेत, कारण ह्याच्याबद्दलची कुठली माहिती आम्हालाही विशेषतः अजून नाही. बहुतेक करून अशा पद्धतीचे जेव्हा जंतू किंवा काही घटक पोटामध्ये सापडतात बरेचदा ते ॲक्सिडेंटल कन्झम्पशन असू शकतं किंवा ॲक्सिडेंटल इंजेक्शन असतं या जंतूंचं, आणि जे काही आपल्याला समोर दिसेल ते आपल्याला ट्रीट करावं लागणार आहे. तर त्यांच्या संमतीनं त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवल्यामुळे पेशंट बऱ्यापैकी मॅनेज करता आला आणि आता पेशंट स्टेबल आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.